त्र्यंबकेश्वर मध्ये एका खासगी संस्थेच्या हॉस्टेल मधल्या आदिवासी मुलींचा छळ सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 7वी आणि 8वीच्या विद्यार्थिनींना सर्वहारा परिवर्तन केंद्राच्या हॉस्टेलमधून थेट रिसॉर्टमध्ये नाचवण्यासाठी नेलं जात असल्याचं उघड झालंय. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी या अल्पवयीन विद्यार्थिनींचा वापर होत आहे आणि या मुलींचा नाचवण्यासाठी वापर करण्यासाठी शाळा सुरू नसतानाही हॉस्टेलमध्ये प्रवेश देण्यात आला होता आणि या मुलींना बळजबरीनं संध्याकाळी जवळच्या रिसॉर्टमध्ये नेलं जात होतं. मुलींनी जाण्यास नकार दिल्यास त्यांना छड्यांनी मारहाण केल्याचंही मुलींनी तक्रारीत म्हटलंय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. आपल्या पालकांकडे तक्रार केल्यानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या पहिले गावातल्या या संस्था आणि संस्था चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेश, अतिशय धक्कादायक बातमी आहे, काय अधिक माहिती मिळते? इगतपुरी तालुक्यातील ही घटना आहे. इगतपुरी तालुक्यातल्या पहिले भागामध्ये पर्यटनाचं एक मोठं केंद्र आहे आणि या ठिकाणी अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहे. याच एका रिसॉर्ट्सने अनधिकृतरित्या एक वसतिगृह चालू करून त्या ठिकाणी 7वी ते 10वी पर्यंतच्या मुली उन्हाळी सुट्टीमध्ये ठेवलेल्या होत्या. या कुठल्याही या वसतिगृहाला कुठेही परमिशन नव्हती आणि या मुलींना कम्प्युटर संगणकाचं शिक्षण देऊ असं सांगून फी सुद्धा घेण्यात आली होती. मात्र या मुलींचा वापर उन्हाळ्यातल्या सुट्टीमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या समोर नृत्य करण्यासाठी करण्यात आला आणि त्यातून पालकांनी याबाबतची तक्रार दिलेली आहे. वाडेवारी पोलीस स्टेशनला याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि समाज कल्याण महिला बालकल्याण समाज विभाग याबद्दलची चौकशी करत आहे. तर योगेश, वसती गृह चालकाविरोधात नेमका काय कारवाई केली जाऊ शकते? खरं म्हणजे वसतिगृहाला लहान मुलांना ज्यावेळेस वसतिगृहात ठेवायचं असतं त्यासाठी अधिकृत परमिशन ही महिला बालकल्याण विभागाकडून घेणं अपेक्षित असतं. मात्र ही या ठिकाणी घेण्यात आलेली नाही. त्याचबरोबर त्यांचा वापर लहान या सर्व ज्या मुली आहेत या आदिवासी आहेत आणि या आदिवासी मुलींचा वापर अशा पद्धतीनं मनोरंजनासाठी करण्यात येण्याचा प्रकार हा धक्कादायक आहे. ही पहिलीच घटना नाही नाशिक जिल्ह्यामध्ये. यापूर्वी ही त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा वापर करून अशाच पद्धतीनं पैसा कमवण्याचा व्यवसाय जो होता तो सुरू करण्यात आलेला होता. त्याचबरोबर नाशिक शहरात सुद्धा मुलींचं एक्सप्लॉटेशन करणारं एक वसतिगृह आढळून आलं होतं आणि आता याच पद्धतीनं असंच अनधिकृत वसतिगृह या ठिकाणी. धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय अतिशय धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यामध्ये घडतोय. त्र्यंबकेश्वर मध्ये एका खासगी संस्थेच्या हॉस्टेल मधल्या आदिवासी मुलींचा अशा प्रकारे छळ सुरू आहे. विकासाचा ध्यास म्हणजे